नमस्कार मंडळी मी हसराई या यूट्यूब चॅनलवर मी संतोष चौधरी आणि कॅमेरामॅन आमचे कांता मुंडे आणि त्यांची सगळी टीम या हसराई यूट्यूब चॅनलवर आपलं थेटभेट या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहे आज चांभाली ग्रामपंचायतीचे आमचे सर्वांचे आवडते माजी सरपंच आणि उद्योजक अशोक भाऊ मुंडे यांचा एकावन्न वाढदिवस आहे आणि या एकावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या एकावन्न वर्षाची जी वाटचाल आहे कशा पद्धतीने झाली आणि कशा पद्धतीने ते समाजसेवा करत आहेत कशा पद्धतीने ते उद्योजक बनले याकरिता आपण त्यांच्याशी थेट भेट या कार्यक्रमात चर्चा करीत आहोत नमस्कार मुंडे साहेब एकावन्नाव्या वाढदिवसाच्या तुम्हाला या हसराई चॅनलच्या वतीनं यूट्यूबवर तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार संतोषजी आज माझ्या एकावन्नव्या वाढ वाढदिवसानिमित्त आपण मला शुभेच्छा देण्यासाठी आलात आणि माझे इंटरव्ह्यू घेत आहात त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे मुंडेसाहेब खरं तर सोनियाचा दिना आज अमृते पाहिला आज एक या परिसरात आप आपल्याला उद्योजक म्हणून एक चांगलं नाव मिळालेलं आहे या चांबाली ग्रामपंचायतवर आप, पंचायतीवर आपण पाच वर्ष सरपंच होते तर सरपंच असतानाची जी कारकिर्द होती आणि आपलं सामाजिक जी या चांबरली गावासाठी आपण केलेलं कार्य याचा आपण जर थोडा उल्लेख केला हो तर बरं होईल संतोषजी मी सरपंच असताना तर तुम्हाला मी सांगेनच मी काय कार्य केलं ते तत्पूर्वी थोडा एकावन्न वाढदिवसानिमित्त एकावन्न वर्ष माझी कशी गेली त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला माझं एक कारकिर्द सांगतो वयाच्या पाचव्या सातव्या वर्षीच परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सगळी जबाबदारी जिम्मेदारी आईवडिलांची भावांची सर्वांची जिम्मेदारी माझ्यावर पडल्यामुळं लहान वयामध्येच काम करावं लागलं मेहनत करावी लागली मेहनत करत असताना शिक्षणाकडे पण लक्ष द्यायचं होतं शिक्षणाकडे लक्ष देत देत जास्त काही शिकता आलं नाही कसं तरी दहावीपर्यंत शिक्षण झालं परिस्थिती गंभीर असल्यामुळे घरची परिस्थिती इतकी भावंड सात भावंड असताना रोजगार मिळावा यासाठी खूप प्रयत्न करत होतो अचानक देवाच्या कृपेने एक संधी साधून आली आणि ओरके कंपनीमध्ये वयाच्या सतराव्या वर्षीच मी कामाला सुरुवात केली चौदा वर्ष कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर अचानक कंपनी बंद पडली कंपनी बंद पडल्यानंतर परिस्थिती गंभीर होती प्रपंचाचा पूर्ण जबाबदारी होती कसं सांभाळावं कळत नव्हतं मग विचार के केला की कुठेतरी कामाला लागावं नोकरी करावी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे पण नोकरी काही मिळेना परिस्थिती दिवसेंदिवस खूप गंभीर होत चालली होती पण आत्मविश्वास खूप होता असं वाटत होतं आपल्याला आता नोकरी करायची नाही आपण बिझनेसमध्ये लक्ष घालावं शिक्षण कमी असल्यामुळे बिझनेसही जास्त करता येत नव्हता कोणाबरोबर मोठ्या लोकांबरोबर संबंधही नव्हते पण देवाच्या कृपेने माझ्या लाईफमध्ये मा इतका मोठा टर्न झाला आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मी व्यवसाय करायला लागलो व्यवसाय करत असताना अनेक लोकं चांगली मिळाली चांगल्या लोकांच्याबरोबर बरोबर संपर्क आला मी हे करत असताना प्रामुख्याने दोन गोष्टीकडे जास्त लक्ष दिला सगळ्यात पहिलं मी ठरवलं की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपली भाषा बदलली पाहिजे आपले संस्कार बदलले पाहिजेत मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं मी विचार केला की आपल्या लाईफमध्ये कुठल्याही व्यसनाला थारा द्यायचा नाही ना, ना दारू प्यायची ना सिगारेट घे की कुठलाच व्यसन आपण करायचा नाही जर आपल्याला पर्सनॅलिटी कमवायची असेल जर आपल्याला समाजासमोर जर दाटमानीने जगायचं असेल तर आपण आपले सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करावा आणि देवाच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने मला असे अनेक लोक भेटत गेली त्यामध्ये मी बिझनेसमध्ये उतरलो बिझनेसमध्ये उतरत असताना स, स कोणाचाही आम्हाला पाठबळ नव्हतं कोणाचाही सपोर्ट नव्हता तरीसुद्धा मनाची जिद्द असताना अनेक व्यवसायामध्ये पडलो परदेशा परदेशामध्ये गेलो परदेशामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस केला जवळजवळ आठ देशांमध्ये मी काम केलं नवी मुंबईमध्ये खूप प्रशस्त ऑफिस घेऊन जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस लोकं माझ्याकडे काम करत होती मध्ये अचानक जगामध्येच मंदीची लाट असल्यामुळे व्यवसाय थोडा ढासळल्यामुळे पुन्हा उभारी घेतली पुन्हा नव्याने बिझनेस सुरू केलं दोन हजार दहामध्ये गावामध्ये लोकांशी चांगलं संपर्क असल्यामुळे लोकां समाजामध्ये मान सन्मान मिळत असल्यामुळे लोकांनीच एक मला संधी दिली आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मला यशस्वी केलं सरपंच झालो सरपंच झाल्यानंतर अनेक कामं अनेक उपक्रम आपण राबवले त्याच्यानंतर जवळजवळ मी गरिबीतून दिवस काढल्यामुळे मला गरिबीची जाण होती सर्वसामान्याचा आपण विचार करत होतो गरिबांना मदत करत होतो असे अनेक काम केलं त्याची कधीही आम्हाला वाटलं नाही की त्याची ॲडव्हर्टाईज केली पाहिजे लोकांना ते सांगितलं पाहिजे कारण आमच्यावरती संस्कार होते की कुठलंही दानपुण्य केल्यानंतर कुठलंही सामाजिक कार्य केल्यानंतर चांगलं कार्य जर डाव्या हाताने केलं तर उजव्या हाताला कळलं नाही पाहिजे इतकं चांगलं काम केलं कर, अनेक ज्या वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करत करता येत नव्हतं अशा अनेक मुलींची लग्न केली कधी आम्ही कुठं त्याची वाच्यता केली नाही आदिवासींवाड्यांमध्ये जाऊन अनेक उपक्रम राबवले करोनाच्या काळामध्ये जवळजवळ दहा ते बारा वाड्यांमध्ये दीड ते दोन महिने आम्ही अन्नधान्याचं वाटप करत होतो पण कधी आम्ही त्याची कुठेही वाच्यता केली नाही कारण आमच्यावरती संस्कारच तसे होते की द दान करावं पण ह्या कानाचं त्या कानाला कळता कामं नाही असे अनेक संतोष जे अनेक कामं केली शून्यातून निर्मिती केली खूप मोठं मो, चढ उतार तर माणसाच्या जीवनामध्ये असतातच पण त्याची कधीही पर्वा केली नाही एकच विश्वास की माझ्या देवाची मला साथ आहे माझा आत्मविश्वास आहे आणि कुठेतरी त्याची पावती मला मिळाली त्याबद्दल मी खरंच संतोषजी मी ह्या ईश्वराचं ह्या समाजाचं खरंच ऋणी आहे आणि भविष्यामध्ये या समाजाचे ऋण कसे फेडावे यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि माझं उरलेलं आयुष्य या समाजासाठी ह्या परिसरासाठी या, या रसायनीमधल्या गोरगरिबांसाठी जास्तीत जास्त कसं देता येईल त्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल खरं तर या आजच्या एकावन्नाच्या वाढदिवशी आपण सांगितलं की ह्या हाताने दान केलं की त्या हाताला कळलं नाही पाहिजे अनेक आदिवासी मुले असतील अति अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्यांच्या विवाह कार्यामध्ये मदत केलेली आहे गोरगरिबांसाठी अतिशय तळमळ असलेले आपले भाऊ मुंडे स आपल्या समवेत आहेत तर असं म्हणतात की प्रश्न तुम्ही विचारू नका उत्तर तुम्हाला मिळत जातील प्रश्न तुम्ही विचारू नका उत्तरं तुम्हाला मिळत जातील आणि जीवन इतकं सुंदर आहे की अनुभव तुम्हाला येत जातील आणि आपण या महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर साताच समुद्रापलीकडे जाऊन परदेशात जाऊनही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण जे मध्यंतरी मी बरेच वेळा ऐकलं की बालाजी ग्रुप आपण अशोक भाऊ मुंडे फाउंडेशनच्या वतीने आपण बरेचसे म्हणजे शंभर दीडशे या परिसरातील जे काही नागरिक आहेत त्यांना दर्शनासाठी आपण बालाजीला घेऊन जात असता यामागचं कारण काय किंवा भक्ती काय संतोषजी खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात ॲक्च्युली खरं सांगायचं तर मा मी जेव्हा वन वन फिरत होतो जेव्हा माझी नोकरी केली त्यावेळी मला कळे ना आपण काय करावं कुठून सुरुवात करावी आणि अचानक मला बालाजीची संकल्पना बालाजींची एक कृपा माझ्यावरती झाली आणि मी बालाजींचा भक्त झालो आणि मला असं वाटलं की बालाजीला जाण्यासाठी अनेक लोक अक्षरशः वाट बघत असतात की मला बालाजी कधी बोलवेल मला तिरुपतीची यात्रा कधी करता येईल हे सगळं डोळ्यासमोर ठेवून मग मीच विचार केला की बालाजीने आपल्यावरती एवढी कृपादृष्टी दाखवली आहे केली आहे तर आपण ज्या लोकांना खरोखर ज्यांना जे बालाजीचे भक्त आहेत जे तिरुपतीला जाण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांना मला वाटतं अठरा वर्षापूर्वी मी सात लोकांनी ती यात्रा सुरू केली त्याच्यानंतर असे जवळजवळ वीस वर्ष साताची चौदा चौदाची चाळीस चाळीसशे ऐंशी नंतर एकशे वीस असे करता करता मला वाटतं दोनशे ते अडीचशे लोकांचा आम्ही ग्रुप दरवर्षी तिरुपती बालाजीला मी घेऊन जात असतो विशेष म्हणजे हे करत असताना मी कधीही येणाऱ्या माणसाचा एक रुपये खर्च करून दिला नाही सर्व इथून घेऊन जाण्यापासून तर त्यांना घरी आणेपर्यंत सर्वस्व सगळं जे काय असेल ते मी त्यांचा सांभाळ करतो त्यांना दर्शन करून इथपर्यंत पोचवतो संतोषजी एक पाच वर्षापूर्वीचा तुम्हाला एक किस्सा सांगतो तिरुपती बालाजीला जेव्हा आम्ही आमचा ग्रुप जेव्हा तिरुपतीला पोचला जवळजवळ तिकडे आम्ही दोन दिवस दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर अचानक आमच्या ग्रुपमधल्या एका माणसाला एक, एक घरून फोन आला की तुझे भाऊ एक्सपायर झालेत तर तुला घरी यावं लागेल आमच्या ग्रुपमधला तो माणूस अक्षरशः रडायला लागला म्हणाला शेठ मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला घरी जाणंच आहे म्हटलं तू काळजी करू नकोस ईश्वर आपल्या पाठीशी आहे जोपर्यंत तुझे नातेवाईक तुमच्या घरी पोचत नाही त्याच्या आधी मी तुला घरी पाठवण्याची जबाबदारी घेतो ते म्हणायला कसं शक्य आहे मी तेवढ्या रात्री जवळजवळ रात्रीचे एक वाजलं असताना मी ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडून त्यांना विमानाची तिकीटं देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ती व्यक्ती त्याच्या घरी पोचली आणि मला घरी पोचल्यानंतर त्याने कॉल केला शेठ मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला माझ्या भावाचं तोंड बघण्यासाठी एवढा अर्जंटमध्ये केलं म्हटलं अरे बाबा तुझा भाऊ म्हणजे माझ्या भावासारखंच आहे आणि माझं कर्तव्य आहे जर मी तुझी सर्वस्वी जबाबदारी घेऊन जर इथपर्यंत आणतो तर तुला नेहमीपर्यंत माझी जबाबदारी असेल अशा अनेक किस्से आहेत जे माझ्या लाईफमध्ये घडलेत पण आम्ही कधीही त्याची वाच्यता करत नाही कारण का तर माझा सिद्धांत आहे की करायचं पण ते कधीही दाखवायचं नाही किंवा कोणालाही त्याचं वाच्छताही करायची नाही असे अनेक प्रसंग आहेत संतोषजी मुंडे साहेब अतिशय तुमचे खरं तर हे प्रसंग ऐकून आम्हालाही जीवनामध्ये काहीतरी करावं चांगलं कुठेतरी धाडस करावं अशी आमचीही इच्छा आता या ठिकाणी तयार होते आणि आत्ताच आपण वर्धापन दिन साई बाबांचं जे मंदिर आहे आपल्या या फार्म हाऊसवर आणि तिथेही आपण दहावा मालतो ते वर्धापन दिन साजरा केलात आपण साई भक्तही आहात जसे बालाजीचे जेवढे भक्त आहात तोच साई आणि तेच बालाजी परंतु साईचेही आपण भक्त आहात मी म्हणालो होतो की साई तुझे नाव आमच्या मुखात आहे आणि तुझ्यामुळे आम्ही सुखात आहोत तर साईबाबांच्या भक्तीचं गूढ काय संतोषजी तसा मी देवभक्त आहे मला सगळ्या देवांची माझ्यावरती कृपादृष्टी आहे कृपा आहे मी रोज देवाला एकच प्रार्थना करतो की देवा माझ्यातून कधीही कोणाचं वाईट होऊ नये भविष्यामध्ये सुख येईल सुख जाईल जीवनामध्ये चढ उतार तर असतोच प्रत्येक गोष्टीच्या प्रसंगाला माणसाने तोंड दिलंच पाहिजे पण काही प्रसंग माझ्यावरही आले मधल्या काळामध्ये अनेक प्रसंगाला तोंड दिलं अनेक वाटाघाटी घडल्या अचानक मग आपल्याला बघा कठीण परिस्थितीमध्ये कोण साथ देतो तर आपण देवाच्याकडंच धाव घेतो बाबा देवा बघा आता मी जरा अडचणीत आहे मला तू मदत कर पण माझं तसं नाही आहे मी उलटा विचार करतो जेव्हा माझे चांगले दिवस असतात ना मी त्यावेळी देवाचं जास्त करतो आणि वाईट प्रसंग जेव्हा माझ्यावर कुठे वाईट वेळ येईल त्यावेळी मी देवाला अजिबात सांगत नाही तू मला मदत कर कारण हा निसर्गाचा नियम आहे चढ उतर हा ठरलेलाच आहे दिसत जातील दिसत येतील चांगले दिवस आहेत तो वाईट येणार वाईट दिवस येतं चांगले कधीतरी येणारच असं करत असताना जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण पूजा अर्चा कशा करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो इथे आपल्या गावाच्या बाजूलाच मी एक छोटंसं फार्म हाऊस बनवलं आहे ते फार्म हाऊस बनवताना मला असं मनात अचानक आलं की आपलं इथे एवढं बनवतो आहे आपण इथे बसतो तर एखाद्या देवाचं एक स्थान इथे असावं यासाठी मी विचार केला आणि माझ्या माझ्या मित्राला सांगितलं की बाबा आपल्याला इथे छोटंसं एक साईबाबांचं मूर्ती ठेवून आपण एक पूजा करूया आणि करायला गेलो छोटं आणि ते झालं मोठं ते बाबांची कृपा असेल साईबाबांना जसं वाटलं असेल की बाबा इथे मंदिर व्हावं ते साईंची इच्छा होती मी करायला गेलो मंदिर घडलं दहा वर्षापूर्वी मंदिर ते बांधलं रोज आम्ही बा, मंदिरामध्ये सकाळी संध्याकाळी सोडोपचार पद्धतीने पूजा होत असते आरती होत असते अनेक भाविक इथे येतात मी कधीही विचार केला नाही की के आपलं स्वतःचं मंदिर आहे तर मग बाहेरच्या ना अनेक भक्त येतात बाबांचं दर्शन घेतात इथे बसतात लोकं मला येऊन सांगतात की साहेब खूप चांगलं तुम्ही काम केलात इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटतच नाही इथून जावं हे बघा आपण राहू जाऊ माहीत नाही आपल्याला पण हे इथेच राहणार आहे असे किती जन्माला आले किती निघून निघून गेले मंदिरं तशीच राहिली भविष्यामध्ये आल्या आयुष्यामध्ये आपण चांगलं कुठलं तरी काम करावं आणि ते आपोआपच घडत गेलं असे अनेक गोष्टी आहेत आपण साईबाबांचं मंदिर बांधलं त्याच्यानंतर बालाजीचं मंदिराची स्थापना इथे केली अय्यप्पा स्वामीच्या मंदिराची इथे स्थापना केली त्याच्यानंतर गुरुनारायण स्वामी इथे साऊथ इंडियन कास्टची लोक खूप आहेत इथे आणि त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा आपलं इथे एक मंदिर गुरुस्वामींचं मंदिर व्हावं माझ्याकडे आली ती लोकं म्हणा मला म्हणाली की साहेब आम्हाला असं असं मंदिर बांधायचं आहे तर जागा कुठे मिळेल का म्हटलं माझीच जागा आहे बांधा तुम्ही मंदिर कारण जागा कुठे घेऊन जाणार जागा किती घेतल्या किती प्रॉपर्टी असली तरी इथंच राहणार आहे पण मंदिर आयुष्यभर राहील आपण गेल्यानंतर आपली पुढची पिढी त्या मंदिराला दर्शन घे घेतील हे सगळं इथंच राहणार आहे अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या म्हणजे घडवून घेतल्या आपण कोण करणार तेवढी ईश्वराची इच्छा संतोषजी मुंडे साहेब खरं तर ही चर्चा या आपल्या एकावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण रंगत चाललेली आहे आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण अपन जे आपले जे बॅनर आहेत मग दानफेट्यापासून कुठेही असतील तर त्या बॅनरवर आपण इतके स्मार्ट दिसतं याचं गमक काय म्हणजे आहार विहार व्यायाम आपला कशा पद्धतीने संतोषजी अनेक लोकांनी हा प्रश्न मला विचारला की वयाच्या एक्कावन्व्या वर्षसुद्धा तुम्ही असं वाटत नाही की तुम्ही एकावन्न वर्षाचे आहेत पण संतोषजी खरं सांगायचं तर ही सर्व ईश्वराची कृपा आपण कोण आहेत हे सगळं आपला संपूर्ण जीवन हा ईश्वरच ठरवतो की कुणाला कसं ठेवायचं मी माझा नित्यनियम तुम्हाला मी सांगतो मी सकाळी उठतो पाच वाजता पाच ते सहा योगा करतो माझं व्यायाम करतो थोडं वॉकिंग करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान समाधान हा सगळ्या आजारांच्यावरती औषध आहे जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला कधीच मला वाटत नाही की कुठला आजार किंवा कुठलं काय तुम्हाला असेल बघा माणसाने संयम व नित्यनेम व्यायाम आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य असावे आणि कधीही दुसऱ्याचं वाईट व्हावं कधीही मनामध्ये जर ना आणलं तर देवाची कृपा आपल्यावरती असतेच आणि काय त्यासाठी औषधं घ्यायची गरज लागत नाही फक्त विचार चांगले ठेवा आणि शंभर टक्के ईश्वर तुम्हाला चिरथरून नक्कीच ठेवाल असं मला वाटतंय संतोषजी मुंडेसाहेब असं म्हणतात की आरोग्य घन संपदा तुमच्याकडे करोडो अब्ज रुपये असूनही एखादा जर तुमच्या शरीराचा पार्ट गेला आणि तो तुम्हाला त्या पैशाने घेता येत नाही तर व्यायाम आहार व्या विहार ह्या गोष्टी आपण सांगितल्यात की मी पाच वाजल्यापासून तुमचा जो नित्य आहे तोही या ठिकाणी सांगितलात आज आपल्याला एकावन्न आपला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून कोणते कोणते कार्यक्रम करणार आहात संतोषजी काही वर्षापूर्वी जवळजवळ सात ते आठ वर्ष मी रसायनीतून बाहेर कामानिमित्त पनवेलमध्ये शिफ्ट झालो होतो तिथे काम करत असताना आपण म्हणतो की बाबा एक ओढ आपल्या मातीची आपल्या भागाची आपल्या कर्मभूमीची आपल्या जन्मभूमीची ओढ लागली आणि अचानक माझ्या लाईफमध्ये एक टर्न आला आणि कदाचित ईश्वराची कृपा असेल की मला एक साक्षात्कार झाला की चला कुठेतरी आपल्या गावाकडे खरोखर आपण ज्या भूमीने ज्या मातृभूमीने आपल्याला इतकं काय दिलं आणि त्या मातृभूमीसाठी आपण काहीच करत नाही याची थोडीशी खंत निर्माण झाली आणि पुन्हा रसायनीमध्ये आलो जवळजवळ एक दोन वर्ष झाली मी इथे रसायनीमध्ये येऊन पण आज ह्या एकानव्या वाढदिवसानिमित्त मला मी असं सांगू इच्छितो की माझं उरलेलं आयुष्य म्हणजे पुढचं जे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या कर्मभूमीसाठी ह्या समाजासाठी ह्या परिसरासाठी नक्कीच काहीतरी देण्याचा प्रयत्न करीन कारण आपण ह्या समाजाचे देणे कर, देणेकरी लागतो आणि आपल्याला ते देणं आहे जसं मला माझी विवेकबुद्धी मला सांगेल आणि माझ्या ईश्वराची जसे मला संकती संकेत येतील त्या पद्धतीने मी चांगले चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन संतोषजी मुंडे साहेब आज एकावन्नवा वाढदिवस आहे एक फेब्रुवारी आहे आनंदाचा दिवस आहे आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी खरं तर आज पार्टी वगैरे तर होणारच रात्री परंतु संध्याकाळी जे आपले कार्यक्रम आहेत बरेचसे कार्यक्रम आपण आखलेले आहेत त्यामध्ये आपण समाजासाठी काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत संतोषजी वाढदिवस मी शक्यतो साजरा केला नाही इतक्या वर्षामध्ये म्हणजे जास्त केल्या नाही इकडे असताना मला वाटतं एक दोन वेळा ते वाढदिवस आपण साजरे केले होते काही मॅचेस ठेवल्या होत्या त्यावेळी काही हॉलीबॉलच्या स्पर्धा ठेवल्या होत्या अशा अनेक उपक्रम मागे केले होते पण गेल्या सहा सात वर्षामध्ये मी असं खास माझा वाढदिवस साजरा केला नव्हता पण ह्यावेळी आपल्याला कदाच आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या एका वर्षभरामध्ये जो आज ह्या जगामध्ये करोनाचा जो महामारी जी आली होती त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली अनेक लोकं आजारी होती प्रसंग इतका बाका होता की सर्वांनी समाजामध्ये अनेक अशी लोक डॉक्टर्स असतील नर्सेस असतील आरोग्य कर्मचारी असतील अनेक लोकांनी आपलं जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले मी विचार केला की वाढदिवस आपण कशा पद्धतीने साजरा करायचा अनेक लोकांनी अनेक मला सल्ले दिले होते की आपण असं करूया आपण तसं करूया पण मी म्हटलं की नाही आपण असं काहीतरी करूया की ह्या समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो दृष्टिकोन समोर ठेवून मग आम्ही आपला जो अशोक भाऊ मुंडे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण डॉक्टर्स लोकांचा आरोग्य कर्मचारी आशा सेविका असतील ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील अशा लोकांना आपण कृतज्ञता पुरस्कार सन्मानित करणार आहोत त्याबरोबर आपण काही छोटी छोटी दुसरी कार्यक्रम पण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काही आरोग्य शिबिरसारखे कार्यक्रम आपण राबवतो आहे त्याच्यानंतर आपण म्हणजे समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल अशा प्रकारचं उपक्रम राबवून आपण हा वाढदिवस साजरा करावा असा मी प्रयत्न करतो आहे आज संतजी मुंडे साहेब खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची आघाडी आहे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची आघाडी आहे आम्ही बघितलं होतं चक्रीवादळामध्ये चक्रीवादळामध्ये ज्यावेळेस बऱ्याच ठिकाणी पोल पडले होते काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक एक महिना वीज गायब झाली होती इथे मात्र रसायनीमध्ये ज्या जे वीज आधी वीज अभियंता आहेत त्यानंतर कर्मचारी त्यांचे त्यांनी सर्वांना या ठिकाणी आपण बघितलं स्वतः तिथे जाऊन त्यांना शाबासकीची थाप दिली होती त्यांना छोटेसे भेटवस्तू दिल्या होत्या कारण रसायनीमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये गेलेल्या लाईट्स आल्या होत्या आणि त्यांना शाबासकीची थाप दिली होती अशोक भाऊ फाउंडेशनच्या वतीने आम्ही स्वतः बघितलं होतं अतिशय या परिसरातील एक उतुंग असं चांगलं व्यक्तिमत्व अशोक भाऊ मुंडेसाहेब यांना आपण ओदंड आयुष्य लाभ वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हसराई चॅनल यूट्यूबच्या चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना मुंडेसाहेब खरं तर चांभर्ली गाव म्हटलं आपला रसायनी परिसर म्हटलं की वारस वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला हा परिसर ब्रह्मलीन बाळाराम महाराज कांबेकर यांचा हा परिसर त्यामुळे सांभाली गावामध्ये आपण बघितलं की कीर्तनकार मंडळी आहेत गायनाचार्य आहेत त्यानंतर आपण बघितलं काकड आरती होत असते मंदिरामध्ये पंधरा पंधरा दिवसाचा सप्ताह होत असतो आणि वारकरी संप्रदायाची आवड असलेला मुंडे परिवार आपला आणि आपल्यालाही मी बरेच वेळा बघितलेलं आहे तर एखादं भक्तिगीत जर आपण एखादं कडवं गायलं या ठिकाणी तर बरं होईल संतोषजी तसं संगीत क्षेत्राचा थोडंसं मला वेळ आहे पूर्वीपासून भजनाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर आपण साधू संतांच्या भूमीमध्येच राहतो रेस कांबा चांबरली मोहपाडा रसायनी परिसरामध्ये अनेक वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं एकतर कामाच्या व्यापातून आपल्याला वेळ मिळत नसतो पण माझं एक रहस्य सांगतो तुम्ही मगाशी मला विचारलं होतं की तुमच्या सेहचा रहस्य काय तर माझा दुसरा एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो की मला जर कधी असं वाटलं की बाबा आता खूप स्लेस आहे किंवा मला असं काहीतरी थकल्यासारखं वाटतं बाबा मला आता अनकम्फर्टेबल वाटतो त्यावेळी मी सरळ पेटी काढतो आणि एक मस्त भजन बोलतो आणि मला भैरवी राग खूप आवडतो तर भैरवी रागामधल्या राग गायल्यानंतर सगळा स्लेस कमी होऊन जातो आपण बोलता तर मी एक पाहिजे तर एक भजन बोलतो कुठला तुम्हाला कुठला आवडेल भजन ऐकायला ओके okay. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही नाही कळला पंत परयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा धन्यवाद अशोक भाऊ मुंडे साहेब राधाकृष्णचं मंदिर आपल्या चांबली गावामध्ये आहे वारकरी संप्रदायाचा रा ला, वारसा लाभलेला आपला परिसर आणि भजनाची खूप आवड आहे तुम्हाला आणि पुन्हा एकदा मी या, या दिलखुलास चर्चेमध्ये आपलं हसराई यूट्यूब या चॅनलवर स्वागत करतो आणि या दिलखुलस चर्चेमध्ये सर्वांना विनंती करतो की ही चर्चा जर तुम्हाला आवडली असेल असेच कार्यक्रम या हसराई यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी संतोष चौधरी आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार तो जी खूप खूप खुँँ धन्यवाद आपण आलात मला तुमच्या ह्या चर्चेमध्ये सामील केलात मला तुम्ही शुभेच्छा दिलात त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद